राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत असताना त्यांना गरज वाटेल तेव्हा ते विधिमंडळात येतील हे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि विधिमंडळाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची आणि विधिमंडळाची माफी मागावी ही माझी पहिली मागणी आहे. काल त्यांनी जाहीर केलं की चहापानाला आणि मंत्रिमंडळ बैठकीला ते येणार, मग ते का आले नाहीत? अजित पवार म्हणताय त्यांची प्रकृती उत्तम आहे. मग काल वायकरांची आट्यात चौकशी झाली त्याच्यामुळे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती बिघडली आहे का? हा खुलासा तरी करा. आणि विधिमंडळाचा प्रारंभ हा राष्ट्रगीतानं होतो, त्या राष्ट्रगीताला सुद्धा मुख्यमंत्री आले नाही हा राष्ट्रगीताचा सुद्धा अपमान आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची आदित्य ठाकरेंनी आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी मी या ठिकाणी करतोय.